हुंड्या की आहेत. तर गाईज आज आम्ही आलोय दंडोबाला, कारण आज संडे आणि आज आम्हा दोघांना पण सुट्टी होती. तर आम्ही विचार केला की घरी बसण्यापेक्षा कुठेतरी जाऊन यावं, तर सगळ्यात जवळचं जे ठिकाण म्हटलं तर हे दंडोबा. आणि इतकं सुंदर आहे, लाईक सिरियसली, तिथे मागे तुम्ही बघू शकता, तर मागे एक मंदिर आहे शंकर भगवानचं, शंकराचं. आणि इकडे पण एक छोटंसं मंदिर आहे. आणि इकडनं पूर्ण व्ह्यू दिसतोय, जस्ट एन्जॉय द. इथनं इतका खास व्ह्यू दिसत नाही आहे खरं तर, वरतून छान दिसेल, बट आम्ही आत्ताच आलो आहे तर म्हटलं की जस्ट सुरू करून सांगावं. यार तू तर कधी तुम्ही बोलत असता यार, ह्याला सिरियसली ना कोणतरी व्हिडिओग्राफी शिकवायला. मी तुम्हाला एक किस्सा सांगते. आम्ही गेलेलो केरलाला आणि आम्ही मेट्रोच्या इथे होतो. मेट्रोबद्दल सांगत होते की यार बघा हे किती छान मेट्रो स्टेशन आहे वगैरे, आणि हा मला दाखवायचं सोडून सगळं मेट्रो दाखवतो. किती कॉमन. चला आता मी तुम्हाला वेगळं दाखवते दृश्य, लाईक इथून वरतून कसं दिसतंय ते बघूया. चलो गो, कम ऑन. त्याला हिल स्टेशन असं म्हणता नाही येणार, बट एक छोटस दंडोबा हिल्स नावाचं एक टुरिस्ट स्पॉट आहे. हे सांगलीहून अवघ्या 33 or 40 किलोमीटर लांब आहे, बट इथला व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर आहे. इथं एक छोटस शंकराचं मंदिर आहे आणि हा एक ब्युटिफुलसा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला. आणि सांगलीहून म्हणजे इतका कन्फ्युजिंग रोड आहे, मिरजेहून आला की तिथनं जो हायवे लागतो त्या हायवेहून स्ट्रेट येतं आणि अपोजिट रोडला ओळा येतं, इतकंच आहे. आणि खूप सुंदर असा आहे हे हिल, बट
खूप म्हणजे खूप 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 भारी वाटलंय. मी गेल्या वेळी पण इथं आलेले, इथे जर पाऊस नसताना तर अजून खूप छान व्ह्यू दिसतं. लाईक हा तर खूप ब्युटिफुलच आहे, बट विदाऊट रेनी सीझन जो व्ह्यू आहे तो पण खूप सुंदर आहे. म्हणजे स्पेसिफिकली बसायला खूप छान इथं भेटतं, जे की आता भेटत नाही आहे कारण इथं सगळं ओलं झालेलं आहे. आणि खूप सुंदर असं एक हिल आहे इथे, जर तुम्हाला कधी येण्याचा चान्स भेटला तर नक्की एकदा व्हिजिट करा इथे. अँड इट्स रिअली रिअली ब्युटिफुल. आणि जर सांगायचं झालं तर इथं बघण्यासारखं तर सिरियसली असं इतकं काही नाही आहे. एक शंकराचं मंदिर आहे छोटंसं आणि हे हिल्स आहेत, पण हे हिल्स पण इतके छान आहेत. लाईक इथं मध्ये तलाव वगैरे आणि दोन्ही बाजूला डोंगर्स वगैरे आहेत, खूप छान आहे. जर तुम्हाला कधी चान्स भेटला तर नक्की व्हिजिट करा. जावडी मार खाली, तसंही तुझा काही उपयोग नाही आहे याचा घात बघून. सो गाईज, एंडिंग दिस स्टोरी विथ द बेल अँड कॉर्न. सो दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू कमेंट.